संभाजीनगर वरून बातमी येते. संभाजीनगर बोर्डातल्या 12वीच्या शेकडो विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांमध्ये अक्षर बदलल्याची धक्कादायक माहिती काही दिवसांपूर्वीच झी 24 तासनं आपल्या बातमीद्वारे आपल्याला दाखवलेली होती. आणि यामध्ये आता आणखी एक महत्वाची माहिती पुढे येते. भौतिकशास्त्राच्या सर्व 372 उत्तरपत्रिकांमध्ये कर्सिव्ह रायटिंग लिहिण्यात आलंय. आणि याहून धक्कादायक म्हणजे सर्व उत्तरपत्रिका या एकाच व्यक्तीनं लिहिल्याचा संशय बोर्ड आलाय. सर्व विद्यार्थ्यांनी हे त्यांचं अक्षर नाहीये असं सांगितलंय. आता त्यानंतर बोर्डानं केंद्र प्रमुखांपासून ते परीक्षा मॉडरेटरपर्यंत सगळ्यांची चौकशी केली आहे. मात्र हे कुणी लिहिलंय हे समजू शकलेलं नाहीये. गोपनीयता असते त्यामुळे कुणी पेपर तपासले हे देखील समजणं आता अवघड झालेलं आहे. 12वी निकालाची तारीख जवळ आलेली आहे आणि अशा प्रकारची घटना छत्रपती संभाजीनगरवरून पुढे येते. तर नियमानुसार या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करता येणार नाहीये. त्यामुळे आता हे प्रकरण शिक्षण मंत्र्यांकडे जाण्याची शक्यता आहे. पेपर तपासणाऱ्यानं जर घोळ घातलेला असेल तर त्याची नाहक शिक्षा या विद्यार्थ्यांना भोगावी लागणार आहे. आणि हे सर्व विद्यार्थी बीडच्या आंबेजोगाई आणि हिंगोलीतल्या कळमनुरीचे आहेत. या 372 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी हा खेळ आहे. आणि थेट जाऊया आपण संभाजीनगरमध्ये. या ठिकाणी आमचे प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या बरोबर आहेत आणि त्यांच्याकडून आणखी या संदर्भातले तपशील जाणून घेऊया. काय सगळा प्रकार ऐकूया त्यांच्याकडून. विशाल, अत्यंत धक्कादायक आहे. 12वीचा निकाल अगदी काही दिवसांवर येऊन ठेपला आणि अशा प्रकारची धक्कादायक बातमी येते. काय हा सगळा नेमका प्रकार घडला आणि या विद्यार्थ्यांच्या भवितव्याचं आता पुढे काय? अनुपमा, खरंच हा एक धक्कादायक प्रकार म्हणावा लागेल. कुणीतरी विक्षिप्त एक माणूस आहे, विक्षिप्त एक शिक्षक आहे आणि त्यांनी या सर्व 372 विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ केला की काय असा प्रश्न पडतोय. जवळपास 550 मुलांना बोर्डानं चौकशीसाठी बोर्डात बोलवलं होतं. दुबार हस्ताक्षर असल्याचं या पेपरमध्ये निदर्शनास आलं होतं. त्यानंतर बोर्डानं एक नियमित चौकशी केली. मात्र त्यानंतर 372 पेपरमध्ये, फिजिक्सच्या पेपरमध्ये कर्सिव्ह रायटिंग करण्यात आल्याचं चित्र दिसलं. आणि त्याहून धक्कादायक म्हणजे हे सगळं कुणीतरी एकाच माणसानं केलं असल्याचं चित्र दिसतंय. बोर्डाला अशा पद्धतीचा संशय आहे कारण अक्षर सारखं आहे आणि जिथं जिथं प्रश्न सोडवलेले आहे तिथं रिकामी जागा आहे तिथं उत्तरं लिहिण्यात आली आहे. तर जिथं पेज पूर्ण रिकाम आहे तिथंही सगळं उत्तरं लिहिण्यात आलेलं आहे. त्यामुळं कुणीतरी एका माणसानं कुठल्या नियतीनं हे सगळं लिहिलं असा प्रश्न बोर्डाला पडलाय. आणि या संशयातून आता बोर्डानं चौकशी सुद्धा सुरू केली आहे. सुरुवातीला बोर्डानं विद्यार्थ्यांची चौकशी केली, त्यानंतर केंद्र प्रमुखांची चौकशी केली, मॉडरेटरची सुद्धा बोर्डानं चौकशी केली. इतकंच नाही तर कस्टोडियन, ज्यांच्या ताब्यामध्ये पेपर असतात, त्या सगळ्यांची बोर्डानं चौकशी केली. आता हे पेपर कुणी तपासले याचा आता बोर्ड शोध घेणार आहे. कारण तिथं कुणीतरी या पेपरमध्ये छेडछाड केल्याचा संशय बोर्डाला आहे. कारण बोर्डानं ज्यावेळेस या सर्व विद्यार्थ्यांची चौकशी केली होती त्यावेळेस जवळपास सर्वच विद्यार्थ्यांनी हे अक्षर आमचं नाही आणि आम्ही लिहिले नाही अशा पद्धतीची भूमिका मांडलेली होती. त्यामुळे या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोण खेळतंय असा प्रश्न आता बोर्डाला पडलाय. खरं तर नियमानुसार जर पेपरमध्ये हस्ताक्षर बदल असेल तर बोर्डाला त्यांचा निकाल थांबवावा लागतो. मात्र या प्रकरणात जर विद्यार्थी दोषीच नसतील तर मग यांच्या निकालाचं करायचं काय असा प्रश्न आता बोर्डाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना पडलाय. त्याहून महत्वाचं म्हणजे हे सगळे पेपर म्हणजे 372 पेपर हे आंबेजोगाई आणि कळमनुरी म्हणजे बीड आणि हिंगोली जिल्ह्यातील आहेत. आणि हे सगळे पेपर औरंगाबाद संभाजीनगर जिल्ह्यामध्ये तपासण्यात आलेले आहे. त्यामुळे संशय बळकट होतोय. फक्त आता या विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी कोण खेळलंय, कोणी हा विक्षिप्तपणा केला हे शोधण्याचं आव्हान आता विभागीय बोर्डासमोर आहे. अनुपमा, खरंय विशाल, अत्यंत धक्कादायक आहे. हे एक दोन विद्यार्थी नाहीये तर 372 विद्यार्थी आहेत आणि एवढ्या पेपरमध्ये अशा प्रकारे कर्सिव्ह रायटिंग लिहिण्याला याला किती वेळ लागला असेल, हा कोण व्यक्ती आहे याचा छडा लावणं अत्यंत गरजेचं झालेलं आहे. कारण प्रश्न हा विद्यार्थ्यांच्या भवितव्याचा आहे. विशाल, धन्यवाद दिलेल्या या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर नेमका हा सगळा काय प्रकार झालाय पाहूया एकदा आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून ही माहिती. 12वीच्या विद्यार्थ्यांसाठी ही महत्वाची बातमी. 372 विद्यार्थ्यांच्या भौतिकशास्त्राच्या उत्तरपत्रिकांमध्ये कर्सिव्ह रायटिंग लिहिण्यात आलेलं आहे. अनेक प्रश्नांची उत्तरं सोडवण्याचा प्रयत्न यामध्ये करण्यात आलेला आहे. उत्तरपत्रिकेतल्या रिकाम्या जागेमध्ये ही उत्तरं लिहिलेली आहेत. 372 उत्तरपत्रिकांवरची अक्षर हे सारखंच आहे. पेपर तपासणीनं हा घोळ घातल्याचा संशय आहे. त्यामुळे हा पेपर तपासणीस नेमका कोण आहे याचा आता शोध घेतला जाईल. सर्व उत्तरपत्रिकांची तपासणी संभाजीनगरमध्ये झालेली आहे.
या विद्यार्थ्यांचा निकाल उशिरानं लागण्याची शक्यता आहे. हे विद्यार्थी अंबेजोगाई आणि हिंगोलीतल्या कळमनुरीचे आहेत. 372 विद्यार्थी आहेत बीड आणि हिंगोलीमध्ये. त्यामुळे निश्चितच शिक्षण खातं यामध्ये आता काय कारवाई करते हे बघणं अत्यंत महत्त्वाचं ठरणार आहे.